हॅलो एवरीवन, आज आपण स्वीट डिश बघणार आहोत जी पौष्टिक पण आहे, म्हणजेच बीटचा हलवा। यासाठी लागणारे साहित्य बघूया। साजूक तूप, वेलची पूड, खवा, खवा ऑप्शनल आहे, साखर, दूध, काजू, बदाम, पिस्ता आणि 3 बीट घेतले आपण इथे। आता आपण बीट किसून घेणार आहोत, त्या अगोदर आपण साल काढून घेऊया। इथे आपले तिन्ही बीटच साल काढून झाले, आता आपण ते किसून घेऊया। येथे आपण सर्व बीटचा किस करून घेतलेला आहे, आता हा छान परतून घेणार आहोत। कढई मध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण बीटचा किस केला आहे तो टाकून घेणार आहोत। बीटला साधारण आपण 1 ते 2 मिनिट आपण फुल गॅसवर व्यवस्थित हलवून घेत राहायचे। जेणेकरून आपले बीट मधील पाणी पूर्ण ड्राय होईल। साधारण 2 मिनिट झालेले आहे, 2 मिनिटानंतर आपला किस थोडंसं ड्राय झालं दिसतं आपल्याला। आपण यामध्ये आता दूध घालून घेऊया, 1 वाटी दूध। याच्यात साय घातली तरी पण चालेल, छान असं मिक्स करून घेऊया। साधारण 3-1 मिनिट आपण हे पूर्ण ड्राय होऊ देणार पुन्हा एकदा। छान असं आपलं सर्व दूध आटलेलं आहे, आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साधारण मी 1/2 वाटी साखर घालतीये। याऐवजी तुम्ही गूळ जरी वापरला तरी पण चालेल। छान असं मिक्स करून घेऊया। आपण साधारण हे 2 मिनिट गॅसवर ठेवून घेऊया, जेणेकरून आपली साखर पूर्ण विरघळून जाईल। साधारण 2 मिनिटानंतर आपली साखर विरघळून पूर्ण त्याचं पाणी झालेलं आहे, थोडंसंच पाणी शिल्लक आहे। आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया, 1/2 चमचा। त्यानंतर खवा टाकून घेऊया, खवा आपण छान मिक्स करून घेऊया। साधारण 1-2 मिनिट आपण पुन्हा हलवून घेऊया। बीटने आपल्या शरीरात रक्तवाढीसाठी खूप मदत होते। एकसारखं हलवत राहायचंय, जेणेकरून आपला बीटचा हलवा खाली डागणार नाही। इथे आपला हलवा पूर्ण तयार होत आलेला आहे, त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। छान असं मिक्स करून घेऊया। आपण आता गॅस बंद करूया।
आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया। आपली न्यू इयरची स्वीट डिश तयार आहे। थँक्यू।